नमस्कार, बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये। ठाण्यामध्ये काही क्षणात रश्मी ठाकरे या टेंभी नाक्यावर पोहोचतील। टेंभी नाक्यावर देवीचं दर्शन त्या घेणार आहेत। मंडपामध्ये प्रचंड गर्दी आहे। मंडपाच्या बाहेर टेंभी नाका परिसरात प्रचंड गर्दी बघायला मिळतीय। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला असोत किंवा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या महिला असोत, खूप मोठ्या प्रमाणात त्या रश्मी ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या सगळ्या प्रमुख महिला पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या टेंभी नाका परिसरातून आपल्यासोबत आहेत। अजित मांढरे या हे मंडपातून आपल्यासोबत आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। राजकीय सामना टाळण्याकरता वेळेत बदल झालेला आहे का असा प्रश्न निर्माण होतो, पण स्वतः रश्मी ठाकरे एका शिवसेनेच्या शाखेत गेलेल्या होत्या आणि तिथून त्या आता काही क्षणामध्ये टेंभी नाका परिसरात पोहोचतील। टेंभी नाका परिसरात ज्या रस्त्यावरून त्या येणार आहेत तिथेच ही गर्दी आपल्याला बघायला मिळते। त्या या ठिकाणाहूनच मंडपापर्यंत जातील, त्यामुळे सगळ्या महिला तिथे त्यांची वाट बघण्यासाठी उपस्थित आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय अधिक सांगशील? टेंभी नाक्याच्या मंडपात प्रचंड गर्दी बघायला मिळते, रश्मी ठाकरेंची सगळे वाट बघतायत। अगदी आता आपण जर बघितलं तर या परिसराच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते। अगदी महिलांनी खरं तर या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी फुगड्या घातल्या आणि आता तर गरबा सुरू झालेला आहे। आधी मायेचा जागर करायचा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि रात्रभर जागरणं केली जातात आणि त्यावेळेला विविध खेळ खेळले जातात। पण यावेळेला आपण इथे बघतोय की आधी मायेचा जागर करताना इथे शिवसेनेच्या घोषणा दिल्या जातात आणि गरबा करण्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे। महिला आहेत, आदिमायेचा जागर सुरू आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं आपला उत्साह व्यक्त करण्याचा प्रयत्न महिलांच्या वतीनं केला जातोय आणि त्यामुळे आपण इथं पाहतोय की सगळ्या महिला ज्या आहेत या ठिकाणी गरबा करताना सुद्धा आपल्याला दिसतात। बऱ्याच वेळ झालाय खरं तर रश्मी ठाकरे यांना ठाणे परिसरामध्ये येऊन आणि कुठल्याही क्षणी त्या टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला येणार आहेत, पण तत्पूर्वी या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकवटलेल्या आहेत आणि रश्मी ठाकरेंबरोबर त्या सुद्धा देवीचं दर्शन घेणार आहे। खरं तर जी माहिती मिळत होती त्यानुसार आनंदीगे साहेबांचा या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी सुद्धा रश्मी ठाकरे येणार आहेत, परंतु त्यामुळे महिलांनी मोठी गर्दी या भागामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळती आहे। परंतु आता जे कळतंय नेमकं कुठल्या रूटनी कुठल्या रस्त्यांनी ते येणार आहेत ते अजून कळत नसल्यामुळं महिलांनी या ठिकाणी आपला वेळ घालवण्यासाठी म्हणा किंवा आपला उत्साह दाखवण्यासाठी म्हणा या ठिकाणी गरबा करायला सुरुवात केलेली आहे। ते आपल्याला म्हणजे शिवसैनिक महिलांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। प्रणाली, तूर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अजित आणि प्रणाली यांच्याकडून थेट प्रक्षेपण टेंभी नाक्यावरचं आपण बघतोय, अधिक माहिती घेऊया। तूर्तास धन्यवाद।